2019 विधानसभेची इंदापूर तालुक्यातील निवडणूक आतापर्यंत झालेल्या निवडणुकींपेक्षा रंगतदार होणार आहे. कित्येक वर्ष काँग्रेसचे काम केलेले माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला, तर दुसरीकडे प्रथम राष्ट्रवादीचे आमदार दत्ता भरणे हे निवडणूक लढणार नाहीत असा नाराजीचा सूर दिसत होता. परंतु अखेर भरणे यांनी निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे परत एकदा भाऊ आणि मामांमधील चुरशीची निवडणूक लढाई पाहायला मिळणार आहे. दिनांक 4 ऑक्टोबरला हर्षवर्धन पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. आतापर्यंत झालेल्या सर्व सभांचे रेकॉर्ड या सभेने मोडले. इंदापूरमध्ये जिकडे तिकडे फक्त कमळ आणि कमळच दिसत होते. या सभेच्या वेळी सर्व भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रीय समाजवादी, रिपब्लिकन पार्टी आठवले, शिवसंग्राम, रयत क्रांती, शेतकरी संघटनाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी निष्क्रिय आमदारांच्या कामावर जोरदार टीका केली, तर दुसरीकडे अजित पवारांच्या उपस्थितीत आमदार दत्ता भरणे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी हर्षवर्धन पाटील व भारतीय जनता पार्टीवर जोरदार टीका करण्यात आली. या सभेसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी संघटना, शेकापाचे पदाधिकारी उपस्थित होते.